वारे ज्या दिशेकडून वाहत होतात त्या दिशेचे नावाने ओळखले जातात. म्हणजे जर पश्चिमेकडून जर वारे वाहत येत असतील तर आपण त्यांना पश्चिम वारे असे म्हणतो. बरं, हे आपली पृथ्वीची आकृती आहे. मध्यभागी 5° उत्तर ते 5° दक्षिण हा विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. या विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याच्या उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° दरम्यान मध्य अक्षरी जास्त दाब पट्टी आहे. या दोघांमधून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे बाहेर जाते आणि ती आपली मूळ दिशा बदलते. तर करता का? तो पृथ्वीच्या परिवर्तनामुळे. आणि उत्तर गोलार्धामध्ये हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत जात आहे असं, त्याच पद्धतीने दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत जातात असे. हे वारे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जात आहे असं भासतो, म्हणून त्यांना आपण पूर्वीय वारे असे म्हणतो. तसंच उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 55° ते 65° या दरम्यान उपध्रुवीय कमी दाब पट्टा आहे. तिथे देखील जास्त दाबातून हवा बाहेर जाते. उत्तर गोलार्धामध्ये हे वारे नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहत जात आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहत जात आहे असा भास होतो. म्हणून त्यांना आपण पश्चिमी वारे असे म्हणतो. तसेच उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात देखील हे वारे जास्त दाबापासून कमी दाबाकडे वाहत जातात, म्हणजेच ईशान्येकडून नैऋत्येकडे आपली दिशा बदलतात. तसेच दक्षिण गोलार्धात देखील ते आग्नेयेकडून वायव्येकडे आपली दिशा बदलतात आणि हे या वाऱ्यांना आपण ध्रुवीय वारे असे म्हणतो.